तुझं लग्न किंवा संसार कधीच तुटणार नव्हता जानवी, तुटणारही नाही. हे नोटीस वगैरे सगळं रिएक्शन होती. माझा नातू जरी असला तरी नोटीस पाठवून श्रीनं चूक केलेलीच आहे. त्याचा हेतू तुला हवं ते देण्याचा होता. तरीही तुला हे खरंच हवंय का हे समजून घेऊ शकलाच नाही ना तो नवरा म्हणून. भले त्याला कोणीही कितीही सांगो, त्याचा त्याच्या लग्नावर बायकोवर विश्वास असायलाच हवा. त्यानं जेव्हा मला नोटिशीबद्दल सांगितलं ना, तेव्हा अंदाज होता मला त्याला तुला धक्का द्यायचा आहे, दाखवून द्यायचंय. ते सिरियसली तुटणं नव्हतंच, पण आपण या थराची रिएक्शन जेव्हा देतो तेव्हा सोपं काहीही उरत नाही हेही त्याला कळायला हवं. त्यानं नोटीस दिली, तू माघार घेतलीस आणि तुमचा संसार पुन्हा सुरू झाला, तर त्या नोटीशीचं त्याच्या कृतीचं गांभीर्य त्याच्या लक्षातच येणार नाही, त्याला कळायला हवं ना. पुन्हा कधीही असा प्रसंग आला नोटीशीचा तर 100 वेळा त्यांनी विचार करायला हवा. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तू आता गंभीर असल्याचा आव आणशील. त्यांना कळू दे ना आपल्या कृतीचे परिणाम काय असतात ते. अय्याजी, तुमचं श्रीवर त्या सगळ्यांवर एवढं प्रेम आहे, पण तरी तुम्ही माझ्या बाजूने त्यांना शिक्षा देताय. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे, पण त्यांनी अनुभवातून शहाणं व्हावं असं मला वाटत, आणि तेही माझ्या हयातीतच. उद्या मी नसले त्यांना शहाणपण द्यायला, तर त्यांच्या अनुभवातून आलेलं शहाणपणच त्यांच्या कामी येईल ना. हो आईजी, श्रीच्या आणि त्याच्या आयांच्या भल्याचा विचार तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगला करू शकणार आहे. मी शब्द देते तुम्हाला आईजी, मी या सगळ्यांना माफ केलं असलं तरी सुद्धा तुम्ही ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत मी त्यांना माफ केलं असं नाही दाखवणार. आणि तुझ्या प्रेग्नन्सीची बातमीही सांगणार नाहीस. नाही सांगणार. दॅट्स लाईक माय ब्रेव्ह गर्ल. बाबा, तुम्ही आईला काहीच का बोलला नाही? बोलून काही उपयोग नाही बाळा. पण मग तिला काय शिक्षा देणार आहात बाबा तुम्ही? जानू घरात असेपर्यंत तरी काही नाही. म्हणजे? अरे म्हणजे ती बाई विषारी नागिण आहे हे सिद्ध झालेलं आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा तिने जानूच्या आयुष्याशी खेळ केलेला आहे. आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त राग आलाय बाबा. हो, पण आता आपल्याला जरा सबुरीने घ्यायला हवं. पण का? अरे पुन्हा ती काही बाई जाऊन सांगायची जानूला. जानूची स्थिती आहे नाजूक. पुन्हा ही जाऊन तिच्याशी काहीतरी बोलली, काही कुरापती काढल्या, तर त्याचा त्रास होणार जानूलाच. मागे आठवते ना कशी जानूच्या सासरी जाऊन राहिली होती. तिला परत आणण्यासाठी नागदुऱ्या काढत जायला लागला आपल्यालाच. तिचं डोकं आहे चलाख, पण ते पाताळयंत्रीपणा उपजतच आहे तिच्या. त्यामुळे आता भावनेच्या भरात आपण तिला नामोहरम करण्यात काही अर्थ नाही, आणि तिला त्यामुळे काही फरकही पडत नाही. आपण आता जरा शांत चित्ताने घ्यायला हवा. म्हणजे काय करायचं आपण? जानू तिच्या सासरी जाईपर्यंत आपण शांत राहायचं. म्हणजे काय होईल? म्हणजे तिला वाटेल की आपण तिला माफ केलं, काहीतरी किरकोळ शिक्षा देऊ तिला, म्हणजे बसेल ती काही दिवस गप्प. म्हणजे निदान काही कुरापती तरी काढायची नाही, नाहीतर जावई बापून जाऊन भेटेल, जानूला परत हाताशी धरेल, काय करेल सांगता यायचं नाही. कलीचं डोकं आहे तीच, त्या डोक्यामध्ये कधी काय येईल याचा काही नेम नाही. आणि आत्ता या घडीला आपल्याला जानूपेक्षा दुसरं महत्वाचं या जगात काही नाही. एकदा सुखरूप तिच्या सासरी जाऊन दे बाळासह, मग बघू आपण काय करायचं ते. काय करणार आहात बाबा? या बाईशी नातं तोडणं, तेवढंच करू शकतो मी. मनाने मी तुटलोच आहे तिच्यापासून.
आता कायद्यानेही सोडवून घेईन मला स्वतःला तिच्यापासून. तिच्या बरोबर आयुष्य काढणं अशक्य आहे मला आता. फक्त जानू सासरी जायची वाट बघतोय मी. बाबा बरोबर बोलतात, एवढा विचार केलाच नव्हता. म्हणजे आईच्या डोक्यात नेमकं कधी काय येईल, कशी वागेल सांगताच येत. त्यापेक्षा आता आपण गप्प राहिलेलंच जास्त योग्य. तसंच वाटायला हवं तिला, म्हणजेच ती गप्प बसेल. तिदान काही उलटी सुलटी कारस्थानं तरी करायची नाही. पण बाबा तुम्ही ते शिक्षा करणार म्हणाला, त्याचं काय म्हणतो? हे काहीतरी मामूली शिक्षा द्यायलाच हवी तिला, नाही तर तिला संशय येईल की यात काहीतरी काळ बेर आहे. म्हणून तिला काहीतरी जुजबी शिक्षा देऊ, म्हणजे बसेल ती गप्प, राहील या खुशीत की यांनी माफ केलं आपल्याला. आता ते फार महत्वाचं आहे बाबा. बाबा खरंच तुम्ही या सगळ्यावर किती बारकाईनं विचार केला. ही बाई आत्ता आत्ता कळायला लागली रे मला. माझा विश्वासच बसत नव्हता की कोणी असा विचार करू शकेल म्हणून. बाबा तुम्ही जे करा त्यात मी तुमच्या बरोबर. माझा तुझ्यावर अरे तुझ्या ताईवर असलेल्या तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. लक्षात ठेव, आपण हे सगळं जे करतोय ना ते ताईसाठी करतोय, मग त्रास नाही होणार आपल्याला. बरेच वाजले ना? बरेच वाजले. कुठे गेले असतील आई? काय कल्पना नाही ग. सध्या आईचं काय चाललंय कोण जाणे. बेबी वन सर, तुम्ही एकदा जरा सांगा ना आईना, त्यांना म्हणावं ह्या वयात असं घरात कुणालाही न सांगता बाहेर जाणं बरं नाही हो. काही कुठे झालं, कुणाची मदत लागली तर काय करायचं? घरात एकाला तरी सांगून जात जा म्हणावं. हा एकाला सांगून जायचं असेल तर मला सांगून जात जा म्हणावं. मला काय, तुम्हाला कशाला सांगायचं? अगं निदान माझ्या लक्षात तरी राहतं, तुला सांगून काय उपयोग. वंस एकाला सांगायचं ना, मला सांगून जायचं हो ना. मग एकाला सांगते ती श्रीला. नाही कांताला. तुम्ही बघितलं नाही आहेत का दोघांच्यात कसं खुसुरपुसूर चालू असत ते? मला तर हे काहीच सांगत नाही. निदान श्रीला तरी सांगा म्हणाव. बिचारा आधीच उदास उदास असतो, त्यात हे टेन्शन कशाला. हो ना ग, मला आपलं वाटतं की आता तरी श्रीचा मूड सुधारेल, जरा तो माणसात येईल. आईना बरं वाटतंय असं म्हटल्यावर तरी जरा उत्साहात असेल, पण नाही अजून तो असाच हरवलेला. माझं ऐका, लग्न करून देऊया त्याच. आम्ही ऐकून काय उपयोग आहे बेबी बन्स? मला सांगा, आई हे ऐकून चिडली नाही याचा अर्थ आईला याच्यात काहीतरी तथ्य वाटत असेलच ना. हो का ग? हो, म्हणजे मला तरी तसंच वाटतंय. जर आईला पटलं नसतं तर सोडलं असतं का आईनी आपल्याला? हो ना, सोडलं असतं का आपल्याला? मग सरे ते फोटो आण बरं इकडे. का आण ना आता, का काय विचारतेस? घेऊ नी. काय ना, दोघांची दिवसभर घरात खलबत चाललेली असतात, कळत नाही. या बघ, तू पाहिले नाही आहेस ना फोटो? नाही. हे बघ, हे ना जर्नलिस्ट आहे, इंग्रजी मासिक आहे दोन, त्यात लिहिते. हो का? अरे देवा, म्हणजे आता ही घरी इंग्रजीत बोलणार. शरियो यू डोंट वरी, आय विल टीच हर इंग्रजी ऑल्सो. व्हाय यू लुकिंग सो लुकिंग देअर?
आई आई हे तुला मान्य आहे एवढंच मान्य मग झालं तर मला वाटलं होतं आता हे घर सोडून जातील किंवा मला घराबाहेर काढतील किंवा केरसोळीने बदडून काढतील शिक्षा म्हणून काय तर अर्थात आताच्या माझ्या अवस्थेत ते जास्तच आहे आधीच कमरेत उसण भरलेली आहे माझी तब्येतही बरी नसते पण आता काय करणार शिक्षा तर भोगावीच लागणार पण काय हो पण मी हे केलं की तुम्ही मला माफ करणार ना आई काय झालं ग बॉय म्हणजे होत नाही का आता हे सगळं काय होत नाही धावपळ दगदग अगं मग कशाला करायची धावपळ आणि कशासाठी सांगे आई काय चाललंय तुझं तुमचं काय चाललंय ते सांग आधी आमचं काय मागे सांगितलं की मी तुला श्रीसाठी मुलगी बघतोय आम्ही श्रीला माहित आहे नाही तुला काही म्हणायचं नाहीये मला जे म्हणायचं ते म्हणून झालंय या आधीच पण आता संपलं ना ग सगळं किती काळ असं कुढत बसायचं श्रीनी तिच्यासाठी इतकं सोपं नसतं का ते बेबी अगं असतं आई आजकालच्या पिढीसाठी हे फार सोपं आहे म्हणजे कित्येक मुलींची लग्न होतात मग डिवोर्सही होतात अगं माझ्याच पार्लर मधल्या दोघींची डिवोर्स झालेत आणि पुन्हा त्यांनी लग्नही केलंय मला माहितीये तशा मुली 19व्या वर्षी लग्न होतं 20व्या वर्षी डिवोर्स होतो आणि मग पुन्हा 21व्या वर्षी दुसरं लग्न करतात मग दुसरा डिवोर्स कधी तुला खरं नाही ना वाटत नाही तू पुढच्या पिढीची परंपरा सांगतेस म्हणून म्हटलं परंपरा नाही ग असं होतं हल्ली या आजकालच्या पिढीनं या सगळ्याचं काही वाटतच नाही आपलाच काळ चुकला आई जन्माला यायचा मलाही राहून राहून असं वाटतं की माझाही जन्म या पिढीत झाला असताना तर मला असं रडत राहावं लागलं नस मग आता काय ठरवलंय तुम्ही कशाच एकूणच तू वेगवेगळे विषय बोलतीयस बेबी तुझं लग्न तुझा जन्म श्रीचं दुसरं लग्न माझं लग्न आता काय झालं हे बघ आता त्याबद्दल काही करू शकत नाही पण मी जे भोगलं ते श्रीच्या वाट्याला नको यायला आता काय करणार तुम्ही श्रीसाठी मुलगी बघणार अनऑफिशियली त्यांची ओळख करून देणार आणि मग पुढे त्यांचं ते ठरवतील त्याचा डिवोर्स व्हायचाय अजून तो होईलच तिलाच हवाय तर कायद्याने काही प्रॉब्लेम येणार नाही श्रीला हवा असता आणि तिला नको असताना तर प्रॉब्लेम झाला असता बराच अभ्यास दिसतोय तुझा यावर अग आई आता काळ बदललाय पण भावना बदलल्या आहेत का मग आता बघ ना श्रीच्या पिढीची मुलं मुली सगळीच माणसं सारखी नसतात बेबी पण पिढ्या सारख्या असतात ना आई तुझं सगळं ठरलेलं दिसतंय हो तुझा पाठिंबा आहे ना आम्हाला त्यानं काही अडणार आहे का असेल तर काम सोपं होईल ना मला कशातच घेऊ नका मला आराम करायचा म्हणजे आमचं आम्ही ठरवू ना तुम्हाला योग्य वाटेल ते करा आई असं नको नको बोलूस बेबी मला आराम करायचंय मला पडू दे जरा हो तू पड ना मी पाय चेपून देऊ का तुझे नको मला झोपू दे जरा त्यानेच बरं वाटेल बर मग तू झोप आपण नंतर बोलूया
आई अगं तू काय करते सुसन भरली ना तुझ्या कमरेत उठ बघू राहू दे करते मी माझ्या नशिबाचे भोग आहेत दुसरे काय म्हणजे डॉक्टर म्हणाले आहेत करत राहा काम करत राहा तुम्ही असं काही नाही सांगितलंय तू उठ बघू आधी मी करते आधी तुला कामाची सवय नाहीये आणखी त्रास झाला अशाने तर सोड अगं ताई करू दे तिला पिंड वेडा आहेस का तू अगं तिच तिलाच वाटतंय म्हणून करते बाबा तुम्ही तरी सांगा ना तिला काहीतरी अगं डॉक्टरांनीच सांगितलंय तिला शरीराची हालचाल न होणं धोकादायक आहे बसल्या जागी उसण भरली तिच्या जरा घरातली कामं केली की बरं वाटेल आहो पण बाबा अगं तिच्या तब्येतीसाठीच म्हणतोय आम्ही स्नायूंना व्यायाम हवा ना म्हणून आणि हे सगळं ती तिच्या इच्छेने करते विचार तिला विचार हो अगं मीच म्हणाले की मी करते म्हणून म्हणजे कसं धडधाकट होईन ना काम करून तुला त्रास होत नाहीये ना हे बघ झेपेल तेवढंच कर न झेपणाऱ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत तिने म्हणजे म्हणजे सकाळी अंगणातला केर काढणं रांगोळी घालणं बर मी चहा टाकते साईडा चहा तयार आहे तू आवर पटकन मी आणून देतो तुला ठीक आहे मी आता स्वयंपाकाचं तरी बघते ताईडा नाही म्हणजे तुझा डब्बा बँकेत येतो ना अरे हो पण तुमच्या जेवणाचं नको का बघायला आले अगं नाही नको करूस तू आत्ता करून जातेस आणि दुपारी ते गारढवण खायचं जीवावर येत बाबा मग थोडं गरम करून घ्यावं अगं नको त्यापेक्षा कला गरम गरमच करेल ना आणि हो म्हणजे मी दुपारी जेवायला घरीच येतो त्यामुळे काही टेन्शनच नाही बाबा पण आईला जमेल का अगं जमेल की न जमायला काय झालं काय ग कला जमेल ना हो जमेल ना जमेल जमेल अगं जमेल मला मी करेन तुझा योगाच्या क्लास लाग आई पण असं एकदम एवढं काम नको करूस तू करू दे खूप काही करण्याची शक्ती आहे तिच्या ताईडा तुला उशीर होतो योगाच्या क्लासला जायला तू तयार हो आणि पटकन निघ आई मी नक्की जाऊ ना चालेल ना अगं चालेल ग बाई चालेल हा नको काळजी करू मी करेन हा मी करेन सगळं बर ऐक तू उगाच सगळं काम करत बसू नकोस जेवढं जमेल झेपेल तेवढंच कर सगळं नाही केलंस तरी काही हरकत नाही मी आल्यावर करेन उगाच दगदग होईल तुला ताईडा आवरतो आता मी चहा आणतो तुझ्यासाठी चल पटपट हो हळू हळू